गडचिरोलीमध्ये 13 मार्च रोजी 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह 117 आदिवासी जोडपी विवाह बंधनात बांधली जाणार आहेत. यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्यात गडचिरोली पोलिसांचा मोठा सहभाग आहे. या अनोख्या विवाह सोहळ्यात मैत्री परिवार या सामाजिक संस्थेचा पुढाकार असून या संदर्भात गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी देखील पुढाकार घेतला आहे. ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात आले आहेत व आता विवाह केलेल्यांसाठी सुद्धा रोजगाराची संधी निर्माण केली जात आहे. हा विवाह सोहळा 13 मार्चला होणार असून यात अतिदुर्गम भागातील युवक असल्याने त्यांच्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पाडला जाणार आहे. परिवार संस्था नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण 13 मार्चला 117 आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा गडचिरोलीमध्ये घेत आहे. ही सर्व जोडपी अतिदुर्गम भागातील नक्षलग्रस्त भागातील आहेत. त्यामध्ये विशेष म्हणजे 16 जोडपी असे आहेत की जे पूर्वी आत्मसमर्पित झालेले नक्षलवादी आहेत. त्यांना आपण मुख्य प्रवाहात घेण्यासाठी आणि सर्वांच्या बरोबर त्यांचा आपण विवाह घडवतो आहे हे एक याचं विशेष नियोजन आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. आपण गडचिरोलीमध्ये पोलीस दादाला रोटरीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लोकांच्या बरोबर शासनाला जोडलेला आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आपण मैत्री परिवार संस्थेतर्फे हा सामुदायिक विवाह सोहळा योजना घेतो आहे आणि सिव्हिल सोसायटी नागपूर यांना आव्हान आहे की आपण जे सगळे इंटेलेक्चुअल्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत, बिझनेसमॅन आहेत त्यांनी गडचिरोलीमध्ये यावं आणि तेथील लोकांना आपल्या लोकशाहीमध्ये विश्वास वाढवण्यासाठी मदत करावी. मैत्री परिवार संस्था आणि गडचिरोली जिल्हा पोलीस या दोन्हींच्या संयुक्त विद्यमानं 13 मार्चला 117 जोडप्यांचा सामूहिक विवाह, ज्या सगळ्या आदिवासी जोडपे असतील असा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की 101 जोडपी ही सामान्य असतील आणि 16 जोडपे मुलगा आणि मुलगी हे दोघेही येणे हे केव्हा तरी नक्षलवाद्यांच्या कारवायामध्ये होते. या सगळ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं अशा 16 जोडप्यांचा आणि 101 सामान्य जोडपे अशा 117 जोडप्यांचा सामूहिक विवाहाचा कार्यक्रम होईल. यामध्ये या मुलामुलींचे कपडे, त्यांचे जोडे, त्यांचे चप्पल, त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था, निवास व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था ह्या दोन्ही संस्था, मैत्री परिवार संस्था आणि गडचिरोली जिल्हा पोलीस आणि त्या भागातले दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून केली जाईल.